बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एल्विश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका रेव पार्टीत सापाचं विष आणि परदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा त्याच्यावर गंभीर आरोप आहे. नोएडा पोलीस आणि वनविभागाच्या पथकानं रेव पार्टी उधळून लावली आहे. या रेव पार्टीत 9 साप जप्त करण्यात आलेत. यात 5 कोबरा, 1 अजगर आणि 2 साप आहेत. पोलिसांनी पार्टीत 20 ml विष हस्तगत केलंय. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. या रेव पार्टीत परदेशी महिलांसोबत नशा केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्यांच्या चौकशीत एल्विश यादवचं नाव समोर आलं. जप्त केलेलं विष एल्विश यादवच्या पार्टीसाठी असल्याचं त्यांनी सांगितलं. 5 लोग गिरफ्तार हैं, 9 सांप बरामद हैं और लगभग 20 ml सांपों का जो जहर है वो बरामद हुआ है. 5 लोगों को भेजा स्नेक वेनम के साथ और सांपों के साथ और ये सप्लाई करता है, उसकी गिरफ्तारी एकदम होनी चाहिए. जितने भी आरोप मेरे ऊपर लगे हैं भाई सारे बेबुनियाद हैं, सारे फेक हैं. अगर ये प्रूव होते हैं तो मैं उसकी जिम्मेदारी लेने के लिए तैयार. या संदर्भात मनेका गांधी यांच्या एनजीओनं स्टिंग ऑपरेशन करून तक्रार केली होती. त्यानंतर वनविभागाच्या टीमच्या इनपुट नंतर नोएडातील रेव पार्टीवर ही कारवाई करण्यात आली. बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नोएडातील रेव पार्टीवरील छाप्याच्या दरम्यान एल्विश यादव सह 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एल्विश रेव पार्ट्यांचं आयोजन करत होता. तिथे येणाऱ्या लोकांना तो सापाचं विष आणि परदेशी तरुणी पुरवत असल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. एल्विश यादव विरोधात गुन्हे दाखल झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांच्या निशाणावर आलेत. कारण यंदाच्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एल्विश यादवला वर्षा बंगल्यावर आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर एल्विश मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेला. तिथं त्यानं गणपतीची आरती केली. त्यानं मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढले. एकनाथ शिंदे आणि एल्विशचे फोटो शेअर करत विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करू लागलेत. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झालाय. नशेबाज तरुणांना महाराष्ट्रातल्या तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात मुख्यमंत्री हातभार लावतायत का असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्रातलं मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा हे गुन्हेगारांसाठी पर्यटन स्थळ बनलं आहे का असा प्रश्न जनतेला विचारला. तर ड्रग्जशी संबंधित अनेक आरोप एल्विशवर आहेत, पण हा नेमका मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरती का करतोय असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर महायुतीची बैठक पार पडली. सत्ताधाऱ्यांनी आंदोलन करणं चुकीचं आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार गटाच्या आमदारांच्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित होते. यासोबतच भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील सर्व खासदार आमदारांनी या बैठकीला हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित महायुतीच्या नेत्यांना मार्गदर्शन केलं. लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. एप्रिलमध्ये निवडणुका लागण्याची शक्यता असल्यानं मतदारसंघात मोर्चे बांधणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मराठा आरक्षणावरही या बैठकीत चर्चा झाली. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणावर सर्व पक्षांची भूमिका एकच असावी असं शिंदेंनी सांगितलं. तसंच सत्ताधारी तिन्ही पक्षात एकजूट ठेवा, एकमेकांशी समन्वय राखण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी 2 महिन्यांचा कालावधी दिल्यानंतर राज्य सरकार चांगलंच कामाला लागलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वरिष्ठ पातळीवर बैठक घेतली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबवण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा आज राज्यभर वाढवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाला इम्पेरिकल डेटासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर कार्यवाही करून महिनाभरात उपलब्ध करून द्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. शिंदे कमिटी च्या मार्गदर्शनाखाली कुणबी नोंदी ज्या आहेत युद्धपातळीवर शोधण्याचं काम करावं. मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला वेबसाईटवर अपलोड करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. खासदार संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरची मुदत का दिली यावरून राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय.
आमरण उपोषण मागे घेत असताना सरकारला आरक्षणासाठी 24 डिसेंबरपर्यंतचा अवधी दिल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय. तर जरांगेंनी 2 जानेवारीपर्यंत अवधी दिल्याचा दावा सरकारकडून केला जातोय. दरम्यान 31 डिसेंबरला सरकार जाणार आहे, त्यामुळे सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही म्हणून जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर ही तारीख दिल्याचा दावा संजय राऊतांनी केला. सरकारला निर्णय घ्यायचा नसावा, सरकारला एक कळून चुकलं की आपलं मरण 31 डिसेंबरपर्यंत आपली मुंडकं उडणार आहे, तलवार लटकते आहे ती खाली येणार आहे, त्याच्यामुळे जानेवारीपर्यंत त्यांनी ढकलले. कधी सरकार फेब्रुवारीला जाणार, कधी मे मध्ये जाणार, आणि आता परत 31 डिसेंबरची टेप रेकॉर्डर सुरू केलेला आहे. 31 डिसेंबरसाठी आता अवघे 58 दिवस शिल्लक आहेत. तोपर्यंत राज्यातलं सरकार टिकतं की नाही याविषयी संजय राऊतांनी केलेलं भाकीत खरं की खोटं याविषयी चर्चा होत राहील. पण 31 डिसेंबरला संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाचा आणि भाकिताचा निकाल लागेल हे तितकंच खरं. राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये. यावरून ठाकरे गट आणि सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार सामना रंगला. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले. दिल्लीत भाजपच्या निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी लोकसभा निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला फडणवीसांनी हजेरी लावली. मात्र यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी फडणवीसांना लक्ष केलं. दिल्ली दौऱ्यावरती का जरांगे पाटलांसाठी नाहीये, ते आपल्या खुर्च्या वाचवायला, त्याला कुठे महाराष्ट्राची चिंता पडली. संजय राऊतांच्या टीकेनंतर ठाकरे कुटुंबाच्या देवदर्शनामुळे भाजपला आयतं कोलीत हाती लागलं. ठाकरे कुटुंबानं शुक्रवारी उत्तराखंडमधल्या बद्रीनाथाचं दर्शन घेतलं, त्यावरून भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला. इतका तुमच्या राज्यावर प्रेम, राज्यामध्ये एवढा महत्वाचा प्रश्न सुटत असताना तुम्हाला त्याची काहीच पडली नाही. जरांगेंनी आंदोलन तुर्तास मागे घेतलं असलं तरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी उपोषण मागे घेतलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारला 2 महिन्यांची मुदत देत लढाईत सुरू राहणार असा इशारा दिला. आता जरांगे यांच्या या मराठा आरक्षणाच्या लढाईत त्यांची पत्नी सुमित्रा जरांगे यांनी उडी घेतली. पतीच्या खांद्याला खांदा लावून आता सुमित्रा जरांगे ही त्यांच्या मराठा आरक्षणाच्या लढाईत उतरल्यात. तुळजापुरात आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांची पदयात्रा काढण्यात आली. आई राजा उदो उदो आणि एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी आणि संबळाच्या साथीनं ही पदयात्रा मार्गस्थ झाली. या पदयात्रेत सुमित्रा जरांगे यांच्यासह मोठ्या संख्येनं सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी सहभाग घेतला, तसंच वकील संघटना आणि तृतीय पंथीयांनी सहभाग घेतला. त्यानंतर सुमित्रा जरांगे यांनी तुळजापुरात आई तुळजाभवानीची महाआरती केली. पतीच्या आरक्षणाच्या लढाईला यश मिळू दे असं साकडं त्यांनी देवीला घातलं. दादांना देवींनी तसेच आशीर्वाद द्यावे आणि हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला आशीर्वाद देऊन देऊन मराठ्यांचं जे एकीकरण आहे ते तसंच ठेवावं. समाजाचाही आशीर्वाद आणि तुळजाभवानीचाही आशीर्वाद त्यांच्यासाठी. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत. तुळजापुरात मराठा आरक्षणासाठी दिवसभर महिला पदाधिकारी आणि मराठा कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण आणि आंदोलन केलं. अजित पवार आणि त्यांच्या समर्थक 8 आमदारांनी 2 जुलैला सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट निर्माण झाले. या फुटीनंतर शरद पवार गटानं अजित पवारांसोबत गेलेल्या आमदार खासदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारलाय. शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंनी 4 जुलैला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना या संदर्भातलं एक पत्र दिलं होतं. त्यात खासदार सुनील तटकरेंवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र 4 महिन्यानंतरही अजून त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे तटकरेंचं तात्काळ निलंबन करा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा केली आहे. पक्ष हा आपली आई असतो आणि आपल्या आईच्या बरोबर गैरव्यवहार हा कुठल्याच संस्कृतीत मान्य नाही. मी त्यावेळेला पहिल्यांदा 3 आमदारांच्या विरोधामध्ये विधानसभा अध्यक्षांतिकडे दाद मागितले, त्याच्यानंतर उरलेल्या 8 आमदारांच्या बाबतीमध्ये मागितले. आमचेही तेच म्हणणं आहे. खरी राष्ट्रवादी कुणाची यावरचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे, त्यामुळे दोन्ही गटांकडून दाखल याचिकांवर लोकसभा अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये रामायण होणार असल्याचं स्पष्ट झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे लोकसभेचं शिवधनुष्य उचलण्याची तयारी केली, पण दुसरीकडे काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतल्यानं
रामायणानंतर राजकीय महाभारत होण्याची चिन्ह दिसत आहे. पक्षानं तिकीट दिल्यास रावेर लोकसभा मतदारसंघातून लढण्यास तयार असल्याचं एकनाथ खडसेंनी जाहीर केलंय. काँग्रेसचा रावेर लोकसभा मतदारसंघात सातत्यानं पराभव झाला. या मुद्द्याकडे खडसेंनी लक्ष वेधलं तर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला होता याची आठवण करून देत काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील यांनी हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येईल असा दावा केला. मला तिकीट राष्ट्रवादीनं दिलं तर माननीय जयंत पाटलांनी सांगितल्याप्रमाणे या रावेरच्या लोकसभेचं धनुष्यबाण उचलण्यास मी तयार. राष्ट्रवादीचेच उमेदवार उभे होते आणि 4-4.5 लाखाच्या मताच्या फरकाने पडलेले होते. हा विसर बहुतेक नाताभाऊंना पडलेला आहे. संधी आली आणि लोकांचा त्याच्यासाठी सपोर्ट आला तर मग नक्कीच इच्छुक आहे लोकसभा लढण्यासाठी. महाविकास आघाडीत रावेर लोकसभा मतदारसंघावरून चांगला तिढा निर्माण होणार असल्याचं स्पष्ट झालंय. एकनाथ खडसे आणि डॉक्टर उल्हास पाटील यांच्या भूमिकेवर ठाम राहिले तर मवियासाठी ती मोठी डोकेदुखी ठरणार आहे. राज्यात सुमारे 2369 ग्रामपंचायतींसाठी येत्या रविवारी निवडणूक होणार. निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. या निवडणुकीसाठी 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात 2000+ ग्रामपंचायतींसाठी येत्या रविवारी मतदान होणार असून निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. बारामती तालुक्यातल्या 31 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होतीये. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीचाही यात समावेश आहे. भाजप विरुद्ध अजित पवार गट अशी लढाई या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अजित पवारांसाठी ही अतिशय प्रतिष्ठेची लढाई असणार आहे तर भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा ग्रामपंचायतीतही येत्या रविवारी मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीत मोठी चुरस असल्यानं हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी ही अतिशय प्रतिष्ठेची लढाई समजली जाते. ग्रामपंचायत निवडणुका राजकारणाची पहिली पायरी असते त्यामुळे दिग्गज नेत्यांच्या ग्रामपंचायतीत काय निकाल लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाजप आणि डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी आमने-सामने आले त्यामुळे जोरदार राडा झाला. त्यामुळे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असलेल्या विद्यापीठात JNU ची पुनरावृत्ती घडण्याचा प्रयत्न होत नाही ना अशी भीती जाणकारांकडून व्यक्त होऊ लागली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर यावेळी भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या विद्यार्थ्यांकडून इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. आमचा विद्यापीठाच्या प्रशासनाला सवाल आहे. हे सगळं होत असताना पुणे विद्यापीठाचं प्रशासन काही झोपलंय का? हे सर्व गोष्टी ज्या आहेत तर चौकशी होत आहे पण चौकशी अंती काय समोर येतात फॅक्ट्स त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होणार आहे. पुणे विद्यापीठाच्या आवारात यावेळी दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांना कसरत करावी लागली. ड्रग माफिया ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांनी घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली जाते. ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी ललितला कोणी मदत केली, ससूनमधून ड्रग्ज रॅकेट कसं चालवायचा याचा पुणे पोलीस आता तपास करत आहेत. ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या संकटात आणखी वाढ झाली आहे कारण पुणे पोलिसांनी तपासादरम्यान मिळालेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे ललित पाटील आणि टोळीवर मुक्का अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे ललित आणि त्याच्या इतर 13 आरोपी साथीदारांच्या अडचणी वाढल्यात. नाशिकमध्ये तपासादरम्यान ललित पाटीलकडून आणखी 5 किलो सोनं पोलिसांनी जप्त केलंय. यापूर्वी 3 किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं. अंमली पदार्थ विकून मिळालेल्या पैशातून ललित पाटीलनं हे सोनं विकत घेतलं होतं अशी माहिती मिळतीय. पुणे पोलिसांनी मुक्का अंतर्गत कारवाई केली आणि सोनं जप्त केलं पण ललितला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाहीये. रायगड जिल्ह्यात महाड MIDC ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये सकाळी लागोपाठ स्फोट झाले. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी आहेत तर अजूनही काही जण बेपत्ता असल्याचं कळत आहे. सकाळी 10:30 ते 11 सुमारास ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीत पहिला स्फोट झाला. त्यानंतर लागोपाठ 8 ते 10 स्फोट झाल्यानं महाड MIDC हादरून गेली. स्फोट झाला त्यावेळी कंपनीत 57 कामगार होते अशी माहिती समोर आली आहे. या स्फोटानंतर कंपनीत आग लागली शिवाय मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. त्यानंतर अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालं मात्र कंपनीत होत असलेल्या स्फोटांच्या मालिकेनं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या स्फोटानंतर 11 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. यंदा पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात कमी पाणी साठा आहे.
त्यामुळे नगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध होऊ लागलाय. त्यातच या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी हायकोर्टात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नगरमधलं पाणी सोडण्याला अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून मोठा विरोध होताना दिसतोय. कोपरगावमध्ये भाजपचे नेते विवेक कोल्हेंच्या नेतृत्वाखाली सरकारचं लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण केलं जात आहे. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले. अहमदनगरमध्ये काल आमदार शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. जागतिक बँकेकडून निधी घ्यायचा म्हणून सरकारने रात्री 1:30 तो पास केलेला कायदा आहे, तो अतिशय नगर नाशिकवर अन्यायकारी असा कायदा आहे आणि त्याचा फेरविचार व्हावं. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीसाठी 8.603 TMC पाणी सोडण्याचा निर्णय, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. नाशिकमध्ये दुष्काळी परिस्थिती असताना पाणी सोडण्यात येऊ नये अशी मागणी यातून करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यातल्या चांदणी चौकातल्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं, मात्र उद्घाटनानंतर 2.5 महिन्यातच या पुलाला खड्डे पडू लागले, त्यामुळे या परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होता. पुण्यातील चांदणी चौकाजवळ असलेल्या वेदभवन परिसरातील नागरिकांनी आंदोलन केलं. कोट्यवधी रुपये खर्च करून चांदणी चौकातल्या वाहतूक सुरळीत केल्याचा दावा करण्यात येतोय, मात्र कोथरूडमधून येताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. वाहतुकीच्या समस्यांमुळे या परिसरातल्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतोय. परिसरातील रहिवाशी, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला, त्यामुळे वेदभवन परिसरातील हजारो नागरिकांनी सुरक्षित रस्ता मिळावा यासाठी मोर्चा काढला. आम्हाला सर वाहतुकीचा फार त्रास होतो आहे, गाड्या सगळ्या ज्या वरने येत आहे त्यामुळे आम्हाला सोसायटीतनं बाहेर पडताना खूप त्रास होतो. हा सर्व्हिस रोड आहे ना, समजा हायवे समजतात, माणसांची पण सेन्सिटिव्हिटी नाहीये आणि प्रशासनाची पण नाहीये. अंडरपास खालनं जायला पण परमिशन नाहीये आणि राईटला वळायला पण परमिशन नाहीये. सो दोन्हीकडे परमिशन नसल्यामुळे आम्ही जायचं कुठे असा हा मोठा प्रश्न आहे. चांदणी चौकातील नव्या पुलाच्या एक्सपान्शन जॉईंटचं काम राहून गेलंय, त्यामुळे आता या पुलाला ज्या 8 लेन आहेत त्या 8ही लेन उकरून एक्सपान्शन जॉईंटचं काम करावं लागतंय, त्यामुळे पुणेकरांचा त्रास वाढणार आहे. दादरमधील प्राणी संग्रहालयावर महापालिकेनं तोडक कारवाई केल्यानंतर या प्राणी संग्रहालयातील 10 प्राणी चोरीला गेलेत, त्यामध्ये 6 विदेशी अजगर, 2 घोरपडी आणि विदेशी सरड्याचा समावेश आहे. या प्रकरणी संस्थेकडून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. मुंबईत शिवाजी पार्कच्या जवळ गेली अनेक वर्ष वाईल्ड लाईफ वॉन्डरर्स नेचर फाउंडेशन या संस्थेकडून मरीन ऍक्वा झू प्राणी संग्रहालय चालवलं जातं. हे प्राणी संग्रहालय अनधिकृत असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडेंनी केला होता. या प्राणी संग्रहालयातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं तोडक कारवाई केली. या कारवाईनंतर प्राणी संग्रहालयातील 10 प्राणी चोरीला गेलेत. प्राण्यांचा पण जीव आहे, ते आता कुठे आहेत, काय अवस्थेत आहेत, त्यांना जिवंत ठेवलंय की नाही हे पहिलं शोधणं महत्वाचं आहे. जिवंत असतील तर ते नीट ठेवलेत का, कुठे त्यांची तस्करी होते, विकले गेले का, एवढे जर महागडे आहेत तर बाहेर कोणी विकू शकतं. तर ह्याच्यावरती पोलिसांनी जोर देऊन सर्वात पहिले ते प्राणी शोधावे. इथं आल्यानंतर इथलचं वातावरण पाहिल्यानंतर थोडस दुःख झालं का, जी स्वप्न घेऊन आलो होतो ती स्वप्न माझी इथं पूर्ण नाही होऊ शकली. राजकीय आरोप, महापालिकेची कारवाई आणि या दरम्यान मुक्या प्राण्यांची चोरी होऊन त्यांची फरफट झाली. हे प्राणी नेमके कुठे गेले हा प्रश्न सध्याच्या घडीला पडलाय. महाराष्ट्राला समृद्ध अशी 720 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. या समुद्रात वैविध्यपूर्ण जैवविविधता आढळून येते. अशात वेंगुर्लीच्या निवती इथल्या समुद्र किलर व्हेलचं दर्शन घडलंय. कोकण किनारपट्टीवर किलर व्हेलचं पहिल्यांदा दर्शन घडलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्लीच्या निवती समोरील समुद्रात किलर व्हेल समूहानं फिरत असताना मच्छीमारांना निदर्शनास आले. डॉल्फिन सारखा दिसणारा आणि डॉल्फिनच्या समूहातील किलर व्हेल सिंधुदुर्गातल्या समुद्रात पाहायला मिळाला. किलर व्हेलचा आकार हा 23 ते 32 फुटापर्यंत असतो. किलर व्हेलचं वजन साधारणतः 6 टन इतकं असतं. मादी किलर व्हेल साधारणतः 3 ते 6 वर्षाच्या अंतरानं पिलांना जन्म देते. डॉल्फिनप्रमाणे किलर व्हेल वेगवेगळे आवाज काढून एकमेकांशी संवाद साधतात. या सगळ्या बातम्यांसोबत दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.